काल जे झालं ते निंदनीय आहे, आज जे झालं तेही निंदनीय आहे, पण या सगळ्या गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजे. अमरावतीमध्ये अशा घटना क्वचितच घडत असतात किंवा घडतच नसतात असंही म्हणायला काही हरकत नाही. आज अमरावती आम्ही खूप कष्टानं मागच्या काही वर्षांमध्ये इंडस्ट्रीयल सिटी म्हणून आणि इंडस्ट्रीयल डिस्ट्रिक्ट म्हणून त्याला नाव देण्याचा प्रयत्न करतो आहे. तरी पण अशा ज्या घटना होतात त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना वेगळेच धरलं जातं आणि सर्वसामान्यांचं नुकसान त्या ठिकाणी होतं. आम्ही आज आपण बघितलं असेल की आम्ही सर्व पक्षाची लोकं इथे आहेत. जगदीश काका इथे आहेत, संजू भाऊ आहेत, विलास भाऊ आहेत, बबलू भाऊ आहेत, तिथे दिनेश भाऊ खूप या ठिकाणी होते. सगळेजणं आम्ही सगळे सोबत आहोत आणि लोकांना सगळ्यांना सर्वांना सर्व पक्षाच्या लोकांना सगळ्यांना विनंती आहे की शांतता ठेवा. त्या ठिकाणी अजिबात बिलकुल दंगली नाही, काही जातीय वाद या ठिकाणी नाही. अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, गाडगे महाराजांचा, भाऊसाहेब पंजाबरावांच्या या वळणावर चालणारा जिल्हा आहे. याच्या आधी अशा प्रकारच्या दंगली इथं झाल्या नाही आणि इथून पुढेही होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की शांतता ठेवा. कालची घटना आज इतका महाप्रस्तावर उतरणार आहे, हिंसक घटना होणार आहे, इंटेलिजन्स फेल्युअर मानता येईल ना? तर मलाही या सर्व गोष्टींचं आश्चर्य वाटतं. आम्ही सन्माननीय होम मिनिस्टरशी बोललो, ACSशी बोललो, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. मुख्यमंत्री खरं हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. काहीतरी इन्फॉर्मेशन जशी पोचायला पाहिजे होती तशी पोचली नाही, ही वास्तुस्थिती आहे. काल पण पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये इथं राहिलाच पाहिजे होता असा अट्टहास आमचाही आहे आणि सगळ्यांचा पण आहे. आजही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्याला सांगायला काहीच हरकत नाही की आमची सकाळी इथे SP साहेब इथे आहेत, आमची सकाळी 7:30 त्या ठिकाणी बैठक झाली. SRPFचे आम्ही 2 तुकड्या त्या ठिकाणी बोलावल्या, पण त्या कुठेतरी जे काही वातावरण गढूळ झालेलं आहे त्या गढूळ वातावरणामध्ये त्या 2 तुकड्या देखील आम्हाला कमी पडल्या आणि आता अजून जास्त तुकड्या आम्हाला बोलवावे लागलेल्या आहेत. आत्ता तर शहरामध्ये जमावबंदी आणि कर्फ्यू दोन्ही त्या ठिकाणी लागू करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत.